नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फोरच्या घरामध्ये आज बिग बॉसने सदस्यांसाठी एक खेळ दिला होता खेळ असा होता की जी विजेतापदाची रक्कम गमावलेली होती तीच रक्कम पुन्हा मिळवण्याची संधी बिग बॉसने स्पर्धकांना दिली होती या खेळामध्ये बिग बॉसने स्पर्धकांना प्रत्येक जोडीमध्ये विभाजन करण्यासाठी आपला पार्टनर चूज करण्यासाठी सांगितलं होतं तेव्हा अक्षय प्रसादची निवड करतो अपूर्वा राखीची निवड करते आणि आरोह हो वेलणकर अमृता धोंगडेची निवड करतो आणि किरण माने सुद्धा प्रसाद जवादेची निवड करतो पहिल्या फेरीमध्ये किरण माने आणि प्रसाद जवादेची जोडी जाते प्रसाद ऍक्टिव्हिटी रूममध्ये असतो आणि किरण माने गार्डन एरियामध्ये प्रसाद ॲक्टिव्हिटी रूममधून किरण मानेंना गाईड करत असतो सेकंड जोडी जाते अपूर्वा नेमळेकर आणि राखी सावंत त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये आरोह हो वेलणकर आणि अमृता धोंगडेची जोडी जाते पुढे चौथ्या फेरीमध्ये अक्षय केळकर आणि प्रसाद जवादेची जोडी जाते पण एवढे दिवस ज्या प्रसाद जवादेला नावं ठेवली होती की तुझ्यामुळे विजेतापदाची रक्कम कमी झाली आहे त्याच प्रसाद जवादेने आज विजेतापदाची रक्कम मिळवून दिली आहे प्रसाद जवादेचा आजचा खेळ पाहून सगळे सदस्य प्रसाद जवादेचं भरभरून कौतुक करतात तर मित्रांनो प्रसाद जवादेमुळे गेलेली रक्कम पुन्हा मिळालेली आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद